तुम्ही संख्या दिलेल्या आहे आणि या संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा असतो. स्कॉलरशिप मध्ये आपल्याला अशी उदाहरणे येतात की दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल किंवा दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम असलेला पर्याय कोणता आहे अशा प्रकारची उदाहरणे येत असतात. चला पहिल्या संख्येमध्ये दिलेला आहे 20,220, दुसरी संख्या आहे 22,002, तिसरी संख्या आहे 22,200. या संख्यांचा चढता क्रम लावत असताना आपल्याला लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं असतं. म्हणजे या संख्यांमध्ये लहान संख्या अगोदर आपल्याला शोधायची आहे. ती शोधत असताना आपण 10,000 जे घर आहे त्या घराचा आधी विचार करू. या संख्येच्या 10,000 घरामध्ये 2 हा अंक आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. म्हणजेच या तीनही संख्यांमध्ये 10,000 घरामध्ये सारखाच अंक आहे. मग अशा वेळेला आपण त्याच्या शेजारचं म्हणजेच हजाराच्या घराचा विचार करायचा. या संख्येमध्ये हजाराच्या घरामध्ये आहे 0, इथे आहे 2 आणि इथे आहे 2. यावरून आपल्या असं लक्षात येतं की 0 हा अंक लहान आहे, म्हणून या तीन संख्यांमध्ये 20,220 ही संख्या सर्वात लहान आहे. ही संख्या आपण सर्वात प्रथम लिहून घेतली 20,220. आता आपल्या उरलेल्या 2 संख्या आहेत, या 2 संख्यांमधील लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की 10,000 घरात 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. हजाराच्या घरामध्ये देखील 2 आहे, या संख्येत देखील 2 आहे. मग आपल्याला बघायचं आहे शतकाचं घर. शतकाच्या घरामध्ये ज्या ठिकाणी लहान अंक असेल ती संख्या लहान होणार आहे. इथे आहे 0 आणि इथे आहे 2. 0 आणि 2 यांच्यामध्ये 0 लहान आहे, म्हणून या 2 संख्यांमधली लहान संख्या आहे 22,002. आपण इथे 22,002 लिहून घेतली आणि उरलेली संख्या जी आहे 22,200 ही सर्वात शेवटी लिहून घेतली. अशा प्रकारे संख्यांचा चढता क्रम आपण लावलेला आहे. आता उतरता क्रम लावताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जावं लागतं, म्हणून या संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती ते आपल्याला शोधायचं आहे. चढता क्रम लावत असताना आपण सर्वात लहान सर्वात मोठी संख्या शोधली पाहिजे, म्हणून ही जी शेवटची संख्या आहे ही सर्वात मोठी आहे. उतरत्या क्रमामध्ये ती संख्या सर्वात प्रथम येणार आहे, ती आहे 22,200. त्यानंतर मधली संख्या आहे 22,002, ती बरोबर मध्यमध्ये राहणार आहे. आणि शेवटी आहे 20,220, की जी चढत्या क्रमामध्ये सर्वात प्रथम आली होती, उतरत्या क्रमामध्ये मात्र ती सर्वात शेवटी राहणार आहे 20,220. अशा प्रकारे चढता व उतरता क्रम संख्यांचा लावायचा आपण पाहिलेला आहे. आणखीही काही प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येत असतात, त्यातील एक उदाहरण आपण बघू. 52,034, 53,204, 52,430, 52,340 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती? आता ह्या संख्यांचा विचार करू. आधी आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने लावून घ्यायला लागतील. चढत्या क्रमाने लावत असताना आपल्याला माहितीच आहे की सर्वात छोटी संख्या आपल्याला शोधायची आहे. छोटी संख्या शोधत असताना पहिलं घर आहे 10,000, या 10,000 घरातील प्रत्येक अंक आपण बघायचा. या ठिकाणी आलाय 5, इथे 5, इथे 5 आणि इथे 5. ज्या वेळेला पहिल्या घरामध्ये सारखे अंक असतात त्यावेळेला आपण घर बघणार आहोत शेजारचं, म्हणजेच हजाराचं. इथे आलेला आहे 2, 3, 2 आणि 2. आता आपल्याला सर्वात लहान अंक आधी शोधायचा आहे, म्हणून आपण 2, 3 आणि 2, 2 यांच्यापैकी याचा विषय कंट्रोल टाकणार आहोत. आता ह्या तीनही संख्यांमध्ये पहिले 2 अंक समान आहेत, म्हणून आपण जाणार शतकाच्या घराकडे. शतकाच्या घराचा विचार करता इथे 0 आहे, इथे 4 आहे आणि इथे 2 आहे. म्हणजेच या 3 अंकांमधला सर्वात लहान अंक 0 आहे, म्हणून आपण सर्वात लहान अंक म्हणून 52,034 ही संख्या परत पहिल्यांदा लिहिणार आहोत. त्यानंतर उरलेल्या 3 संख्यांमधली लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की 10,000 घरामध्ये सगळ्या ठिकाणी 5, 5, 5 आहे. मग 1,000 घरात इथे
तीन आहे, तिथे दोन आहे आणि इथे दोन आहे याचा विषय लिहिला. या दोन्हीचा विचार करता आता आपल्याला शतकाच्या घराचा विचार करावा लागेल. त्याच्यावरून खरे की कोणती संख्या लहान आहे. शतकाच्या घरात इथे चार आहे आणि इथे तीन आहे. यावरून आपल्याला क्लिअर होतं की 52,340 ही संख्या या दोन्हीमध्ये लहान आहे कारण त्याच्या शतकाच्या घरामध्ये तीन आहे. मग 52,340 ही संख्या आपण लिहून घेतलेली आहे. आता उद्या आपल्याला 53,000 आणि 52,000 या संख्यांमध्ये पाहिल्या पाहिजे. आपल्या लक्षात येतं की 53,000 हे 52,000 मोठे आहे म्हणून 52,000 आधी येतील. 52,430 ही संख्या लहान आहे आणि शेवटी उरली आपली 53,204. अशा प्रकारे आपण चढताक्रम लावून घेतला. आपल्याला उदाहरणामध्ये विचारलं आहे की तिसऱ्या क्रमांकावरील कोणती संख्या आहे, तर ही झाली पहिल्या क्रमांकावरील, ही झाली दुसऱ्या क्रमांकावरील आणि ही आहे आपली तिसऱ्या क्रमांकावरील संख्या 52,430. मग पर्यायामध्ये 52,430 आपल्याला शोधायचे आहे. 52,034, 53,204, 52,340 आणि 52,430 अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य पर्याय आहे. अशाच प्रकारचे शिष्यवृत्तीमध्ये काही मूळ प्रश्न आपल्याला येतील, त्यामुळे व्यवस्थित कसे सोडवायचे हे पाहिलेलं आहे.